रवनाथ रात्री 8 वाज लेते तर घरी आले ते फायनली आशात अवतारात आले ते म्हणजे दिवसभर मी कुठंतरी फिरून आले ते तर माझे तुम्हाला सगळे क्वेश्चन आहेत. मी तुम्हाला काही रागात वगैरे काहीच विचारत नाही. मी व्हिडिओ टाकले ते तुम्हाला त्याचं एवढं वाईट वाटलं ते व्हिडिओ तर त्यात चुकीचं काय काय बोलले होते मी चुकीचं तर मी पुण्यात होतो. मग तुमचा फोन का बंद होता ते सांगा. आता मी जेवढे जेवढे क्वेश्चन विचारते का तेवढ्या सगळ्या क्वेश्चनचे मला आन्सर पाहिजे. त्याच्याशिवाय नाहीतर पुढं आपलं काय होईल मी तर आता काही सांगत नाही. तुम्ही तर राहणं करा तुमचा तिकडे बाहेर येत नाही आवाजात. म्हणूनच तुम्हाला गपचूप काही तमाशा केला नाही काही नाही. नीट विचारते. तसं मी मम्मा पप्पाच्या कानावर गोष्टी घातल्यात आहे पण एवढं डिटेलमध्ये नाही म्हणलं. नंतर पुन्हा तुम्हाला विचारावं म्हणलं एकदा त्याच्यामुळे एकदा क्लिअर आपण डायरेक्ट जाणार आहोत उरळी कांजिन या ठिकाणी. आपल्याला तिथं माझं शूट आहे तर नेमकं कसं शूट आहे काय तुम्हाला त्याच्यातून असं कुठं कळत आहे की तुम्ही पुण्यालाच चाललात म्हणून. फक्त गाडी दिसतीये त्या व्हिडिओमध्ये. मेकअप माझा एवढं तर कळत मेकअप चालू कळत आहे का. गोष्ट अशी की आमचं एक वेब सिरीज होती तिचं नाव नाही सांगत आल्याकडं ती मध्ये लागली लवकरच. तर माझं कसं काम आवडलं मला आवडलं का नाही आवडलं हे मला कमेंट करून तुम्ही सांगा. नंतर त्याची लिंक वगैरे मी तुम्हाला देईलच. म्हणजे पहिल्यांदाच मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या नंतर बाहेर येऊन काम केलं ते म्हणजे पुण्याला. आमचे मित्र आहेत पालकर साहेब त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता आम्ही निघलोत परतीच्या वाटेला. ही सगळी आमची टीम आहे पूर्ण साऊंड वगैरे. थँक्यू. मोबाईल का बंद केला होता तुम्ही इकडे. मित्रांनो मला सांगा शूटिंग मध्ये असल्यावर मोबाईल चालू ठेवून जमत का. मग तुम्ही ऑनलाईन कसं काय येत होतात. कशाला ऑनलाईन आलोय मी. लास्ट सीन मला दिसत नाही. मी एडी का मला व्हॉट्सअप. मग तेवढ्या वेळात व्हॉट्सअप वगैरे चेक करत होतो कोणाचे मेसेज वगैरे आलेत का. तुम्ही कसं म्हणलं ते एक माणूस होतो ते चेक करत होतो त्याने घेतला. मग त्याला दिलता मी मोबाईल ठेवायला. बिझी फोन आला नंतर ऑफ आला परत बिझी आला परत ऑफ आला. तुम्हाला मला ऑनलाईन आला होता तर तुम्हाला मला एक मेसेज करायला पण वेळ नव्हता का. नव्हता वेळ माझ्या मागे किती लोड होता. मग तुम्ही हा बरं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघून तुम्ही अगोदर काय म्हणलात मी इकडेच आहे म्हणून. तुम्ही फोन बिन काही घेतला नाही का नंतर 7-8 तास. नंतर व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तुम्हाला 1-2 तासांनी फोन गेले कुणाचे मला माहीत नाही. व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही 8-10 तासात कसं काय म्हणलात मी गावात आलोय म्हणून पप्पाला लावून हेला. मग तुला सरप्राईज देत होतो ना मला. व्हिडिओ टाकल्यावर बरं तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. मग ते तर जजमेंट असतं ना मग आपलं. तू आता रागात होतीस तुला शांत कसं करायचं हे त्या हिशोबाने आलतो मी. मला काय माहिती मी रागात होते. तुम्ही व्हिडिओचा व्हिडिओ टाकलास मी बघितला ते व्हिडिओ. मग तुम्ही पुण्यातून 8-10 तासात कसं काय नेकनूर मध्ये पोहोचू शकता. मी ऑलरेडी निघलो होतो. मी ऑलरेडी निघलो होतो मला हिला सरप्राईज द्यावा. पण ते तू सगळं सरप्राईजच माझा बुक ना केलाय. मी पुण्यामध्ये उरुळी देवाची तिथं माझं फ्लॅट होता. ते आता ते साई रेसिडेन्सी काहीतरी नाव आहे तिथं. आणि तिथून आम्ही शूटिंगला गेलो झेंडेवाडी सासवड रोडला झेंडेवाडी. जर कुणी ओळखत असताल तर कमेंट करून सांगा मला झेंडेवाडी आहे का नाही आहे. आणि झेंडेवाडीमध्ये त्या पिपळाच्या वडाच्या झाडाखाली आमची शूटिंग होती. ह्याच्या पलीकडे काय सांगू मी तुला सांग. आणि मला बर्थडे दिवशी तुम्ही व्यवस्थित बोललात. नंतर बर्थडे दिवशी हा हे पहिलं सांगितलं तुम्ही ठीक आहे इथपर्यंत. मग बर्थडे दिवशी मला अचानक सोडून कुठं गायब झालतात. हां ते तर ॲक्च्युली गुड क्वेश्चन आहे. गुड नाही शो जो क्वेश्चन तो विचारला तो खूप छान होता. आपला बर्थडे साजरा केला त्याच्यानंतर मित्राचा फोन आला. त्याच्या हिरीतली मोटर काढायची होती. मग हिरीतली मोटर काढायला गेले 3-4 तास. मी रातच्या किती वाजता आलो तो. मला नाही माहित मी घरात होते. 2 वाजता आलतो रातचे. आलतात का पण घरी. मग सकाळी 6 कसं काय घरी नव्हतं. तर लगेच क्रिकेट खेळायला गेलो ना मी उठून. स्ट्रगल पाहिजे आयुष्यात लक्षात घेत राहतो काही गोष्टी. मित्रांनो स्ट्रगल पाहिजे का नाही पाहिजे हे तुम्ही सांगा मला समजून. स्ट्रगल शिवाय काय आयुष्यात सांग. आपण स्ट्रगल जितकं करतो ना का. थांब क्लिअरिटी जरा येते का बघू दे. हां तर स्ट्रगल महत्त्वाचं आहे का नाही. मी हिचा बड्डे 6 वाजता संपाला. लगेच तिथून गेलो मित्राकडं. आणि तिथंच गेल्याच्या नंतर त्याच्या मोटर काढली.
मोटर वडायला किती त्रास झाला, ते मोटर वडली, त्यानंतर आजच्या 2:00 घरी आलो, सकाळी लगेच उठलो, नंतर क्रिकेट खेळायला गेलो, म्हणजे हे माझं स्ट्रगल तुम्ही बघा हो। तुम्हाला आज खरंच रडिलंच, मला असं डोळ्यातून माझ्या पाणी यायला लागलं पाणी। आणि माझं काय होतं, 2-3 दिवसापासून परत लोकांच्या कमेंट, त्यांना सांगावं म्हणलं, कुणी व्हिडिओ बघितला तुमच्या, कुणी जवळचे किंवा शूटिंगमधले कुणी असतील तुम्हाला सांगतील, त्याच्यासाठी मी व्हिडिओ टाकला, कोण कोण म्हणाले हे पब्लिसिटी स्टंट। नाही नाही मित्रांनो, पब्लिसिटी करायची गरज नाही, कारण ऑलरेडी आमची पब्लिसिटी भरपूर झालेली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करून मला गेली, तर त्याचा काही अडचण नाही। हिने जो व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ म्हणजे थोडंसं भावनिक झाली होती, ती मायाबद्दल तिचं प्रेम होतं, त्या प्रेम भावनेतून तिने व्हिडिओ टाकला, पण तिचं मिसअंडरस्टँडिंग जी झाली ती मी तिची सॉल्व केली। आणि खूप जणांनी सपोर्ट पण केलं, एक दादा तर काहीतरी नाव होतं मला आठवत नाही, हा ते म्हणले सापडी तो काहीतरी त्यांना जाऊन, तर तुमच्या सगळ्यांचं लय प्रेम आहे आमच्यावर, तसंच प्रेम कायम राहू द्या। इथून पुढे तुम्ही असं करणार नाही ते सगळ्यांसमोर सांग। हा इथून पुढे मित्रांनो मी काहीच करणार नाही, जरी केलं ते सांगून करीन। खरोखर त्यांनी हे सगळ्या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे तुम्हाला सांगितल्यात त्या, आणि आता तुमच्या समोर यांनी एक्सप्लेनेशन दिले, आताच ते बाहेरून आले, त्यांना म्हणलं पहिले काय ते सॉर्ट आउट कर। मी असलं काही करणार नाही, जरी केलं तरी तुम्हाला सगळ्याला सांगून करीन, बस का। आता हास थोड, इथून पुढे करणार नाहीत, नाही 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 100% सगळ्यांच्या समक्ष सगळ्यांच्या साक्षीने सांगतो। तुम्ही मला कमेंट करून सांगा की ओके ओके म्हणून, दादा ठीक आहे ओके। दादा पुढे माझा व्हिडिओ आला ना तुम्ही त्यांना बघून घ्या। हा जरी हिनं जर काही असा हिडिओ टाकला तर पहिली शहाणीशा करा, नाही तर येतात मला डायरेक्ट खाणायलाच, तसं करू नका। तसले हिडिओ टाकी तर नको हाणला असतं मला पुण्यात धरून एखादी, बरं झालं असतं ना, कशाला तसले व्हिडिओ टाकायचे तुम्ही, कारण तुझा चेहरा व्हायरल नाही, माझा चेहरा कुठं गायब कशाला होतात मग तुम्ही, बिना मेसेज करता बिना फोन करता तुम्हाला जायची गरजच नाही ना, मग माझा चेहरा व्हायरल आहे ना, मग लगेच मी मला गटवते ना हाणते, तसंच पाहिजे तुम्हाला हाणायलाच पाहिजे। मित्रांनो पहिले कवा बी हिचा हिडिओ जर तुम्हाला आला तर पहिले तुम्ही ते हिडिओ बघा, नंतर त्या व्हिडिओचं पुष्टीकरण करा, म्हणजे ती खरी खोट आहे, डायरेक्ट येऊन मला बदकू नका, म्हणजे झालं तर असं काय होणार नाही। तुम्हाला थोडंफार टेन्शन आलं असेल तर ते त्याबद्दल मी मना माफी मागतो, मला एवढं मोठं आलेलं आणि हिला